green. Keep it. और सलमान खान आपको मेरा सलाम और प्रणाम। आइए अब प्रस्तुत करने जा रहे हैं एक गुप्त नाटक जिसका विषय है प्रदूषण रहित वातावरण। आपने एक झलक तो देखी होगी, चलिए देखते हैं और एक झलक। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आइए सर, मैं आपका आपके फैक्ट्री का लोकेशन दिखाता हूँ। तो सर, ये पूरे पेड़ काट के आपने को यहाँ पे फैक्ट्री बनानी है। तो यहाँ से पूरे पेड़ का काटने के बाद यहाँ से दो रास्ते जाते हैं। ओके, तो एक रास्ता जाता है जंगल की तरफ। जंगल की तरफ नहीं, नहीं, ये रास्ता जाता है गांव की तरफ। वहाँ से अपन पूरा अपना मटेरियल मंगवा सकते हैं। ओके, दूसरा रास्ता जाता है खाई की तरफ। खाई की तरफ नहीं, ये वाला रास्ता जाता है मार्केट की तरफ। वहाँ से अपन अपना पूरा प्रोडक्शन बेच सकते हैं। तो सर, अपनी लोकेशन कैसी लगी आपको? हाँ, ये लोकेशन मुझे बहुत अच्छी लगी। यहाँ के सब पेड़ काट दो और मेरी फैक्ट्री यहाँ पर खड़ी करो। ठीक है सर, तुम्हारा काम जल्द से जल्द चालू कर देते हैं हम। ओके, मैं रहूं या ना रहूं तो मुझ में कहीं बाकी रहना। सर, क्या मुझे भी काट दोगे? इन सारे पेड़ों को भी काट दोगे? अरे हमारा कुछ अरे कितनी बार मना किया है, बीड़ी सिगरेट मत पिया करो। मैं बीड़ी सिगरेट नहीं पीता हूँ, मैं उत्तर प्रदेश में रहने वाला हूँ। सरकार इसके खिलाफ कोई ठोस कदम ले रही है? जी हाँ, हमारी सरकार इसके लिए ठोस कदम ले रही है। अच्छा। लेकिन क्या करे, जनता ही हमारी नहीं सुन रही तो सरकार तो अकेली क्या करे, करे तो क्या करे। सही है, क्या आप सबको पता है एक गांव का नाम है जिसका नाम है गनबत। इस विश्व का सबसे ज्यादा प्रदूषित शहर है। इसको प्रदूषित किसने किया? हम लोगों ने। तो हमारे लिए एक बार तालियां होनी चाहिए। तो थोड़ा आपने जनता के कुछ सवाल देखे ही होंगे, आगे देखते हैं जनता क्या क्या पूछती है हमें। क्या आप जानते हो इस देश में 14 लाख लोग अपने वायु प्रदूषण के कारण मर रही है और 50% जनता अपने मूल आयु के 3 साल पहले ही मर रही है और अपने देश की जीडीपी 3% का भारी नुकसान हो रहा है। अरे तो इसका सॉल्यूशन क्या है? अरे पोल्यूशन ही पोल्यूशन है, सॉल्यूशन का पता नहीं, कोई नजर नहीं अपना फ्यूचर क्या होगा। यहाँ तो पोल्यूशन का चक्का जाम होगा। तो आओ पेड़ लगा के बोलो भैया ऑल इज वेल। पेड़ लगा के बोलो भैया ऑल इज वेल। कितना है? ये मेरी गलती है तुम्हारी? तो फिर मेरी गलती है क्या? तुमने बच्चों को सर पर चढ़ा के रखा है, पूरा दिन रूम में बैठ कर एसी चलाते रहते हैं। क्या पता है दुबे जी का बिल सिर्फ 2000 है? 2000? तुम्हें कैसे पता चला दुबे जी का बिल कितना है? अरे आई आई काम वाली भाई आई, आई काम वाली भाई आई। अरे अब तुम क्यों आ गई घर? अरे भाभी, सुबह सुबह इतना बिल क्यों बढ़ा रहे हो? मैं बताती हूँ ना, दुबे जी का बिल इतना कम क्यों आ रहे? आपने सब ने तो दुबे जी का घर देखा ही होगा। उनके घर के चारों तरफ हरियाली है और उनके हर एक कमरे में इंडोर प्लांट लगा हुआ है। आपको सबको पता है कि इंडोर प्लांट का महत्व क्या है? नहीं, मैं बताती हूँ। इंडोर प्लांट वातावरण को संतुलित रखते हैं और ठंडक बनाए रखते हैं, तो फिर तो कम आएगा ही ना। आपके बच्चे देखो, दिन भर एसी से सिर्फ फिर ही नहीं बढ़ता, उसमें फिर एक गैस होती है जो हमारे ओजोन को नुकसान पहुँचाती है। तो क्या आप यही सिखाते हैं अपने बच्चों को? अरे नहीं यार, इसके पूरे दिन की चिकचिक बाजी है। कभी स्कूल से टीचर का फोन आता है तो कभी कहती है बिजली का बिल ज्यादा आया तो भर कराओ, कभी बिजली का बिल कम आया तो भर कराओ। अच्छा, तो फिर जो करना है वो करो। अरे टेंशन मत लो, मैं बताता हूँ ये टेंशन से कैसे बचना है। कैसे बचना है? वो क्या करने का, अपने घर के पोर्च में पेड़ लगा दो आप। उससे क्या होगा, आपको ताजी हवा मिलेगी और आपका जो हार्ट बीट रेट है वो तुम्हारा अच्छे से चलेगा। उसकी वजह से क्या होगा, आपका टेंशन भी कम हो जाएगा और आपकी हार्ट बीट भी अच्छे से चलेगी।
और ये मैं बिल्कुल सच बता रहा हूँ। बिल्कुल सही कह रहा है। इंसान हो तो इंसानियत दिखाओ, अपनों के लिए नहीं तो अपने लिए तो दिखाओ। तुम सबको अपनी जान प्यारी है तो मैं आप सबको ये क्यों बताऊँ, सबको आपको खुद को बचाना है तो मैं आपको ये क्यों समझाऊँ, लेकिन हम सबको सबको ये बताना है कि प्रदूषण के राक्षस से हमें कैसे बचना है। तो आइए हम सब मिलकर कसम खाते हैं, प्रदूषण नहीं फैलाएंगे, नहीं फैलाएंगे, नहीं फैलाएंगे। अब हमको समझ में तो आया ही होगा कि प्रदूषण से कैसे बचना है लेकिन उसे कैसे नहीं फैलाना है। तो हम बताते हैं आपको कैसे बचना है इससे। पेड़ पौधे लगाओ, पेड़ पौधे लगाओ, प्रदूषण को हटाओ। प्लास्टिक चा वापर आपण यासाठी बंद करू, हा झाला पहिला मंत्र म्हणजे रिड्यूस।
अच्छा हे कळलं रिड्यूस बद्दल. आता पुढचं जे आहे ते रियूज. त्याचं रियूज रियूज म्हणजे खूप सोपं आहे. जे प्लास्टिक आपण फेकून देऊ शकत नाही, जसं की मिनरल वॉटरची प्लास्टिक बॉटल, आपण त्याला कट करून वेगवेगळे शोभेच्या वस्तू बनवू शकतो. जसं की पेन ठेवण्यासाठी पेन बकेट, मनी जमा करण्यासाठी आपण मनी पॉकेट सुद्धा प्लास्टिकच्या बॉटल्सची बनवू शकतो. एवढंच नाही तर अजून युट्यूबवर गुगलवर असे काही खूप हँडक्राफ्ट आहेत जे की आपण प्लास्टिकचा डबल यूज करू शकतो, वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवू शकतो. हे झालं रियूज. अच्छा ही पण खूप चांगली संकल्पना आहे. पण आता जे राहिले रिसायकल, त्याबद्दल पण थोडं सांगशील का? हो, रिसायकल. रिसायकल म्हणजे प्रत्येक प्लास्टिकच्या बॉटलच्या पाठीमागे रिसायकल म्हणून एक लोगो असतो. त्या बॉटल्स कंपनीकडे जमा जातात, त्या बॉटल्स डबल रिसायकल होतात. म्हणजेच प्लास्टिक ते डबल वापरलं जातं आणि डबल त्याचीच प्लास्टिकची बॉटल तयार होते, ज्यामुळे कचरा नाही होत. त्यातून अजून एक नवीन कन्सेप्ट आली आहे, जसे की मातीच्या विटा असतात त्याच टाईप मध्ये प्लास्टिकच्या विटा म्हणजे प्लास्टिक ब्रिक्स तयार होत आहेत. जर आपण हे प्लास्टिक कंपन्यांना जर दिलं तर ते त्याचा वापर करून प्लास्टिक ब्रिक्स किंवा त्यांच्याच कंपनीच्या बॉटल्स तयार करू शकतात. हे झालं रिसायकल. तर आज आपण प्रण घेऊत की आपण प्लास्टिक वापरायचं नाही, वापरायचं नाही, वापरायचं नाही, प्लास्टिक वापरायचं नाही, वापरायचं नाही, वापरायचं नाही, प्लास्टिक वापरायचं नाही. हे ट्रिपल आर चे रूल आहे, त्यामुळे सर्वांना प्लास्टिकचा वापर कसा कमी करायचा ते तू दाखवून दिलंस, त्याबद्दल खूप खूप भारी वाटलं. धन्यवाद. चला तर मी तुम्हाला भविष्य काळात घेऊन जातो. अरे हे काय होत आहे, इथे तर या जगाची सुंदरता संपून जात आहे. किती येऊन किती प्रदूषण, यामुळे माझ्या शरीराचे तापमान वाढत आहे. हा, श्वास पण घेताना त्रास होत आहे. आपल्या शरीराचा रंग सुद्धा बदलत आहे आणि आपलं शरीर कमजोर होऊन चाललेलं आहे. हे तर काय आहे, हा तर प्रणय आहे. नाही, हा तर झाडे लावा, झाडे
लोकेशन पथनाट्याद्वारे आपल्या समोर एक सादर करण्यात आले की वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये जर आपण झाडे लावले नाही, प्लास्टिकचा वापर केला, प्रदूषण जर कमी केलं नाही, तर त्याचा आपल्याला काय इफेक्ट होईल ते आपण या पथनाट्याद्वारे दाखवलेलं आहे. वर्तमान काळामध्ये जर तुम्ही झाडं कापले तर आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचा खूप अफेक्ट होणार आहे. ते आपल्या श्वासनलिका त्याच्यावर, आपल्या आरोग्यावर आणि आपल्या जे पुढची पिढी येणार आहे त्या सर्वांवर खूप त्रासदायक होणार आहे. त्यामुळं आजच्या काळामध्ये आपण झाडे लावायला पाहिजे, प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे आणि जेवढं काही करता येईल तेवढं प्रदूषण कमी करता यायला पाहिजे. सर्वांना नम्र विनंती आहे की आपण या स्पीच माध्यमातून, पथनाट्य माध्यमातून चांगली काही इन्फॉर्मेशन मिळली असेल. धन्यवाद. माध्यमातून सर्व त्यांच्या शिक्षक स्टाफ आणि त्यांची सर्व टीम आहे या सर्वांचं आज अभिनंदन करून आज या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं पथनाट्य आणि प्रभात फेरी आपण या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिल्हा क्रीडा संकुल लातूरमध्ये आपण चांगल्या पद्धतीचं जनजागृती आणि विद्यार्थ्यांसाठीची माहिती आपण चांगल्या पद्धतीने सादर केलेली आहे. आणि मी जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या हा जो उपक्रम आहे हा उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण जे काम करत आहात ते अतिशय सुंदर प्रस्तुत उपक्रम आहे. असा उपक्रम सर्व गल्लीमध्ये सर्व आपल्या शिक्षण संस्थांमधून सादर होणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आपण जो प्लॅस्टिक हटाओ आणि ग्रीन लातूर आणि वृक्ष संवर्धन याबाबतचं जे आपण उपक्रम जो सुरू केलेला आहे आणि त्याबाबतची जनजागृती केलेली आहे, ही जनजागृती सर्व स्तरातून झालं तर आपल्या लातूर आणि परिसरामध्ये राज्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं ग्रीन आणि प्लॅस्टिक मुक्त होऊन आपण एक ग्लोबल डेव्हलपमेंटसाठीचं एक पाऊल पुढे जाऊ. आणि यासाठी आपल्या शुभेच्छा. आणि आज या उपक्रमाच्या निमित्तानं आपण जिल्हा क्रीडा संकुलामध्ये झाडसुद्धा लावणार आहोत आणि जिल्हा क्रीडा संकुलच्या प्रिमायसेसमध्ये आपण प्लॅस्टिकसुद्धा उचलून आपण फक्त प्रभात फेरी आणि ह्या अशा गप्पा न मारता प्रॅक्टिकल आपण सगळेच काम करणार आहोत. आणि त्या ह्या उपक्रमामध्ये मी स्वतः सहभाग घेणार आहोत, आमचं कार्यालय सहभाग घेणार आहेत आणि आपण सर्वांनी त्याची एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने प्लॅस्टिक उचलूया आणि झाडं सुद्धा लावूया. सर्वांचं धन्यवाद आणि आपले नमस्ते. कसं झालं वाटतंय कार्यक्रम? कार्यक्रम खूपच छान आहे. हा कार्यक्रम झालेला खूपच छान झाला. आणि प्लास्टिकचे कारखाने जिथे आहेत तिथे प्लास्टिक तयार होत, कॅरी बॅग म्हणा किंवा आणखीन काही बाटल्या जर तयारच नाही झाल्या तर कंपनीने नाही काढल्या तर आपण वापरणार कुठून? लोकांना उपलब्ध करून देतो कोण? आपणच. आपण कारखाने नाही चालू ठेवले, ते त्या कारखान्यावरच बंदी आणली तर कारखाने चालू बंद असल्यामुळं आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. आपल्यापर्यंत पोहोचले नाही तर आपण रोडवर टाकणार नाही. रोडवर टाकल्यामुळं नाल्या बंद होतात त्यामुळे प्रदूषणही वाढतं. त्यासाठी कारखान्यावरच मुख्य बंदी घातली पाहिजे. जिथं तयार झालं तरच आपण येणार, तयार नाही झालं तर आपण कुठून येणार? दैनंदिन जीवनामधल्या प्लास्टिक बद्दल तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? जसे पाणी बॉटल, पाणी बॉटल न घालता तुम्ही पूर्वी वॉटर बॅग वापरत होतो आपण, त्याच्यापूर्वी तांबे वापरत होतो पितळेचे, धातूचे पितळेचे, स्टीलचे जे काय धातू असेल त्यात पाणी घेऊन जात होतो परगावी जाताना सुद्धा. काही पाणी नीट नाही असं नाही, पहिल्यापासून पाणी हे आवश्यकच आहे. आजही पाण्याची गरज आहे माणसाला, पण गरज आहे पण प्लास्टिक बॉटल मिळते आता बाजारात जाता जाता. काय तिथे गेले की दहा रुपये टाकले की पिशवी मिळाली, पिशवी तिथे गेले की बाटली, दहा रुपये गेले की बाटली मिळाली,
बाटली घेणे महत्वाची नाही, तुमचे 10 रुपये दाणे महत्वाचे नाही, 10 रुपये दाण्यापेक्षा तुमच्याकडे ती बाटली मिळती म्हणून तुम्ही घेता, जर नाही मिळाली तर तुम्ही तुमची स्वतःची सोय तुम्ही करू शकता. आता जाताना स्वयंपाक करतो आपण, भाजी पोळी प्रवासात नेतो, बाहेर बाहेर मिळतं मिळतं, ते कशात मिळतं, प्लॅस्टिक मध्ये मिळतं, प्लॅस्टिक मध्ये मिळतो म्हणून तुम्ही पैसे घालून घेता, तुमच्या पैशाचा बचाव होईल आणि प्लॅस्टिकही वाढणार नाही. प्रदूषण वाढलं तर सगळे नसतं आपण, पण मी नाही प्लॅस्टिक वापरत म्हणून प्रदूषण माझ्यासाठी वेगळे का, काहीच नाही, प्रदूषण मलाही तेच येणार आहे. समजा तुम्ही 10 जणांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या जाळल्या, ते प्रदूषण मला हवा तिथलीच घ्यायची आहे, माझ्यासाठी वेगळी स्वतंत्र हवाय, मी प्लॅस्टिक वापरत नाही, मला चांगली हवा मिळेल असं थोडं ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. आणि मुख्य जे कारखाने आहेत तिथे बंद केले पाहिजे. धन्यवाद. आपण हे संदेश दिला तरच पुढचे पिढी वेळेल. वसुंधरा दिनानिमित्त आज सर्वांना शुभेच्छा. आणि दयानंद सायन्स कॉलेजचं मी कौतुक करतो की आज या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करीत आहात आणि प्लॅस्टिक उचलणे आणि साफसफाई क्रीडा संकुलाची करत आहात. हा क्रीडा क्षेत्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सर्व या कामगिरीबद्दल सर्वांचं कौतुक. धन्यवाद. प्लास्टिक है इसका नाम, इसका नाम, इसका नाम. जहर फैलाना इसका काम, इसका काम, इसका काम. ये लाता है विनाश, ये लाता है अंधकार, क्योंकि प्लास्टिक है इसका नाम, इसका नाम. अरे आज आमच्या शाळेला सुट्टी आहे, कारण की काल आज आमच्या शाळेला सुट्टी दिली आहे, लय मजा येईल आज. अरे कस काय शाळेला सुट्टी कस काय तुझ्या? काल पाऊस पडला होता ना, त्याच्यामुळे शाळेला सुट्टी दिली. अरे काही काय बोलतोय, पावसाचा शाळेचा काय संबंध? अरे दादा पाऊस पडला त्याचं पाणी कुठून जाणार, नाले वाटे जाणार. पण सध्या अशी कंडिशन आली आहे की नाल्यामध्ये सगळीकडे प्लास्टिक भरलेलं आहे, मग पाणी नाले वाटे जात नाहीये, उलट नाले पूर्ण पाण्याने तुडून भरून ते सगळं पाणी आमच्या शाळेमध्ये आलं, त्यामुळे शाळेला सुट्टी दिली बघा. अच्छा या प्लास्टिक मुळे होते का? हा या प्लास्टिक मुळे झालं. प्लास्टिक को मत अपनाओ, मत अपनाओ, मत अपनाओ. ये गलती मत दोहराओ, मत दोहराओ, मत दोहराओ. अरे माझी गाय मेली का? कस काय रे तुझी गाय का मेली? काय रोग झाला होता का? नाही नाही, तिने प्लास्टिक खाल्लं होतं. अच्छा असं आहे का? अरे आपण चिप्सचे पॅकेट वगैरे खातो इथे तर टाकून देतो, छोटे छोटे कॅरीबॅग सुद्धा आपण रस्त्यावर टाकून देतो, पण ते खाऊन प्राणी मरणारच ना. पण प्लास्टिक काय आहे? प्लास्टिक काय काय आहे? प्लास्टिक प्लास्टिक काय आहे? प्लास्टिक मी आहे प्लास्टिक, मी आहे रस्त्यावरती, घरामध्ये, पार्क मध्ये, मी आहे सगळीकडे. मी आहे प्लास्टिक, माझी आहे दहशत प्राण्यामध्ये, माणसामध्ये, समुद्रामध्ये, नदीमध्ये. मी आहे प्लास्टिक, ना कुजेन मी, ना मरेन मी, ना संपेन मी, अखंड या धरती वरती शेवटपर्यंत राहणार मी. सकाळी नेणाऱ्या दुधाच्या कॅरीबॅग पासून ते डिनर साठी लागणाऱ्या पार्सल पर्यंत सर्वत्र मीच आहे. एवढंच नाही तर भाजी घेण्यासाठी लागणारी कॅरीबॅग पण मीच आहे, मिल्कशेक साठी लागणारी छोटी प्लास्टिकची बॉटल सुद्धा मीच आहे, मोठमोठ्या कंपन्यांचे प्रोडक्ट सुद्धा माझ्यापासूनच बनवले जातात. याच्यामुळे मी असं सुद्धा म्हणू शकतो की हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना है जमाने से हम नहीं. अरे खूपच झालंय प्लास्टिकचा, प्लास्टिकला आता मी जाळूनच टाकतो. नाही नाही नाही, आपण टाकतो प्लास्टिक आणि जाऊन टाकायचं, जाऊन नाही टाकायचं. मग काय होईल त्याच्यात? जर आपण यांना जाऊन टाकलं तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखे विषारी वायू वातावरणात पसरतात आणि त्याने प्रदूषण परत होतं. मग जाऊन नाही टाकायचं. मग याचं काय करायचं नेमकं? अरे सोपं आहे, आर आर आर. अरे ते नवीन मूवी निघालेला ट्रिपल आर? अरे नाही नाही, तो ट्रिपल आर मूवी नाही रे, आर आर म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. अच्छा ते थोडस एक्सप्लेन करू सांगशील का? अच्छा रिड्यूस म्हणजे वापर कमी करायचं. सकाळी आपण सर्वजण तो मॉर्निंग वॉक पासून गेल्यानंतर भाजी घेण्यासाठी जातो, पण त्यांच्याकडून आपण प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये भाजी घेतो तसं नाही करायचं. जातानाच कापडी पिशवी सोबत घेऊन जायचं, त्यामध्येच आपण भाजी घ्यायचं. तसेच छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण कॅरीबॅगचा वापर करतो तसं न करता आपण एक हँड कॅरीबॅग जी की प्लास्टिकची नाही बनलेली असावी ती कॅरीबॅग सोबत घ्यायचं. हा झाला पहिला मंत्र म्हणजे रिड्यूस, वापर कमी करायचं. अच्छा हे कळलं रिड्यूस. आता त्याच्यानंतर जे म्हणला ते रियूज त्याबद्दल थोडं? हा रियूज म्हणजे आता समजा आपल्या घरी प्लास्टिकचे काही कॅन्स वगैरे असतात जे की आपण अगोदर ठेवलेले असतात, आता सर्वांना कळालंय यामुळे याच्या पुढे कोणी तसं काही करणार नाही, परंतु जे प्लास्टिक बॉक्स बॉटल्स आपल्या घरी जे आहेत त्यांचं काय करायचं? रियूज करायचं. आता समजा प्लास्टिकची बॉटल आहे तर त्याला अर्ध कापून आपण एखादं पेस्ट ठेवण्यासाठी छोटस बॉक्स बनवू शकतो. एवढंच नाही तर पेंट ठेवण्यासाठी सुद्धा एखादा छोटासा बॉक्स बनवू.
रिसायकल म्हणजे अशा गोष्टी जे की आपण परत नाही वापरू शकत, जे की आपण रियूज नाही करू शकत, तेच काही काही बॉटलच्या पाठीमागे लिहिलेलं असतं की इट्स फॉर रिसायकलिंग. म्हणजे त्या प्लास्टिक बॉटल जर आपण कंपन्यांना पाठवलं तर ते प्लास्टिक बॉटल्स ते डबल रिसायकल करतात, तेच तयार करतात आणि ठेवतात, त्यामुळे त्याचा कचरा पण नाही होणार, डबल ते रिसायकल होणार. तसेच एक नवीन कन्सेप्ट आहे, जसं की मातीने बनलेल्या ब्रिक्स जे असतात, ज्या की विटा, तसेच प्लास्टिक ब्रिक्स म्हणून आलेत, ते आपण कॅरीबॅग कंपन्यांना पाठवायचं आणि ते त्याचा वापर करून प्लास्टिक ब्रिक्स तयार करतात. अशा प्रकारे आपण रिसायकल, रियूज आणि रिड्यूस यातर्फे प्लास्टिकवर मात करू शकतो. आपण स्वतः जाऊन आपण स्वतः हे करतो, थोडस त्यामधन जर आपणही शिकायला मिळालं तर दुसरे शिकतीलच, नक्की शिकतील. चांगला उपक्रम, चांगला आहे, त्यातनं काहीतरी समाजाला संदेश येणारे घेतात आणि बदल हा टप्प्याटप्प्याने होतो, एकदम बदल होऊ शकत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये, सडन चेंजेस होत नाही, ग्रॅज्युअली चेंजेस होतात. आणि आपल्या भारतीयांची आपली मेंटॅलिटी अशी आहे, आपल्यावर जोपर्यंत हॅमरिंग होत नाही कंटिन्युअस तोपर्यंत आपण आपल्याला चांगलाच मिळत नाही. वारंवारिता सगळ्या गोष्टीची आपल्यावर पाहिजे, खरंच आहे. सेल्फ सस्टेन आणि स्वयंसाही असतात जर आपण राहिलो व्यवस्थित, स्वतःहून जर घडलो तर सगळं भारत घडेल. आणि होत आहे, चेंजेस होत आहे, तुमच्यासारखी सगळी तरुण पिढी याच्यामध्ये आली, लक्ष घालत आहे, त्यामुळे नक्कीच बदल होईल. चला नक्कीच. किसब तक